Hello students, in the last video we start the motion of the earth. In this chapter we see the structure of earth, how the structure rotated. In the last period we see this is our earth and earth is rotated in this imaginary line, and this imaginary line is called as the axis. And if we use this plumb line and this plumb line draw in this way, our earth is shown as in this angle. So with this angle we see the our earth is our inclined, and earth is rotated along this axis like the wheel of bicycle or the fan. Wheel of bicycle and the fan rotates along its axis axle. In that way the earth is also rotated along this axis, around this axis. Okay, so in such a way we see last period our structure of earth. Now tell me that you see daytime and not night time, हाउ इट टेक्स प्लेस. आपण प्रत्येकजण पाहतो सकाळ झाली, सायंकाळ झाली, दुपार झाली, रात्र झाली, परंतु हे नेमकं कशा प्रकारे होते त्याच बाबतीतलं या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. कशा प्रकारे दिवस आणि रात्र होतात, हाउ दॅट डे अँड नाईट टेक्स प्लेस, इजंट इट. सो फॉर दॅट पर्पज टेक वन कॅन्डल इन सच अ वे अँड अराउंड दिस कॅन्डल draw the big circle. Draw the big circle, and on this circle draw another one circle which is represent our earth, which is रिप्रेझेंट अवर अर्थ, इजंट इट. म्हणजेच या ठिकाणी काय करायचं आहे, एक कॅन्डल घ्यायची आहे अँड कॅन्डल ही अगदी टेबलच्या मधोमध ठेवायची आहे. टेबलच्या मधोमध ठेवल्यानंतर त्या कॅन्डलच्या भोवताली एक बिग सर्कल ड्रॉ करायचा आहे. बिग सर्कल ड्रॉ केल्यानंतर या ठिकाणी दुसरा सर्कल जो काढला आपण, तो दुसरा सर्कल म्हणजे या ठिकाणी आपली अर्थ आहे. आणि आता या अर्थ काढल्यानंतर ही अर्थ काय होते, ती स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट करत असते. आता ही रोटेट कशा प्रकारे करते, तर ही रोटेट करते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. देन व्हॉट इज मीन बाय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन? नाउ यू नो दॅट क्लॉकवाईज डायरेक्शन मीन्स द हँड्स ऑफ क्लॉक राऊंड इन सच अ वे from left to right, but earth is rotated from anti-clockwise direction, means in which direction? In this direction, anti-clockwise direction, isn't it? Now light the candle and see on the earth what happened. Now this candle represent as a sun. This candle represent as a sun. Now this candle light and we see the earth. So some part of this earth is lighter, means half part. This part is seen as a lighter, and backside part is dark. What is meaning of this? In front of this candle, this side is lighter than there is a day. Daytime. And the opposite side, that is where is the black, this is nighttime.
इजंट इट? म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी हे जे कॅन्डल आहे, कॅन्डल काय रिप्रेझेंट करत आहे? सन रिप्रेझेंट करत आहे. जसं आपण या ठिकाणी कॅन्डल लाईट करतो त्यावेळेस या अर्थचा काही भाग आपल्याला प्रकाशमान झालेला दिसतो, लाईटन झालेला दिसते. तर जेवढा भाग प्रकाशमान झालेला दिसतो तो म्हणजे त्या भागावर काय असते? दिवस असते. आणि ज्या भागावर या कॅन्डलचे रेज पोहोचू शकत नाही त्या भागी आपल्याला काय दिसतो? डार्क दिसतो. म्हणजे तो काय आहे? नाईट आहे. त्या ठिकाणी काय असते? रात्र असते. आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे सनसेट अँड सनराईज. सनसेट अँड सनराईज. आता सनसेट आणि सनराईज म्हणजे काय? सनसेट म्हणजे सूर्यास्त आणि सनराईज म्हणजे सूर्योदय. आता हे पाहण्याकरता आपल्याला काय करायचं आहे? एक छोटीशी लाल अशी बिंदी घ्यायची आहे आणि त्या ग्लोबवर चिटकवायची आहे. अशा प्रकारचे चिटकवलं आणि ही जी अर्थ आहे ही अर्थ काय होत असते? रोटेट होत असते अलॉंग दिस एक्सिस. अराउंड दिस एक्सिस, एक्सिसच्या भोवतालती रोटेट होत असते. तर ही रोटेट होत असताना ही जी बिंदी आहे, दिस रेड बिंदी गोज फ्रॉम दिस इन फ्रंट ऑफ दिस सन आर अ कॅन्डल अँड बॅक गो बॅक अँड अगेन कम इन टू द पोझिशन, सेम पोझिशन. इजंट इट? म्हणजे काय होते की ही जी बिंदी आहे, ही बिंदी जेव्हा अर्थ ही फिरत असते त्यावेळेस अशा प्रकारचं पूर्ण एक राऊंड मारून अशा प्रकारे पूर्ण अजून त्याच जागेवर येत असते. तर ज्या ठिकाणी सनलाईट या बिंदीवर पोहोचतो, स्टार्टिंगला ज्यावेळेस सनलाईट या बिंदीवर पोहोचतो तो पॉईंट म्हणजेच कोणता पॉईंट झाला आपला? सनराईज. स्टार्टिंगला. त्यानंतर ही बिंदी समोर येऊन पुढे येते, इथपर्यंत येते आणि या ठिकाणी पुन्हा सनराईज आपल्याला म्हणजेच प्रकाश जो आहे तो प्रकाश या ठिकाणी मावळलेला दिसतो. म्हणजे तो जो पॉईंट आहे तो पॉईंट म्हणजेच काय झाला? सनसेट पॉईंट. तर अशा प्रकारे सनराईज अँड सनसेट हे या अर्थवर होत असतात. आता ही जी अर्थ आहे ही अर्थ आपल्या एक्सिस भोवती रोटेट होत असते आणि ही कम्प्लीट वन रोटेशन करतात. कम्प्लीट वन रोटेशनला काय म्हणतात? डे. जेव्हा अर्थ ही कम्प्लीट वन रोटेशन करते त्याला काय म्हणतात? डे. आणि ह्या डेचे दोन पार्ट पडतात. एक आहे डे टाइम आणि दुसरा आहे नाईट टाइम. अशा प्रकारे दोन पार्ट पडतात आणि याचं टाइम मेजर करण्याकरता समजायचा या अर्थवर इक्वल डिस्टन्समध्ये समजा जर 24 या ठिकाणी लाईन्स आपण अशा प्रकारचे पाडले, अशा प्रकारचं हाऊ मेनी लाईन्स? 24 लाईन्स. अशा प्रकारे 24 लाईन्स जर पाडले तर वन पार्ट म्हणजे हा किती? वन अवरचा असतो. वन पार्ट हा वन अवरचा. सांगायचं तात्पर्य असं, द मिनिंग इज दिस दॅट द रोटेशन फॉर दिस अर्थ कम्प्लीट वन रोटेशन द टाइम विल बी 24 आवर. टाइम जे आहे ते किती वेळ लागतो? 24 तासाचा कालावधी या अर्थला एक रोटेशन कम्प्लीट करण्याकरता लागत असतो. आलं लक्षामध्ये? ओके, देन वी विल सी इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.